हनुमान चालीसा पठणाच्या मुद्द्यामुळे लोकसभेचे खासदार नवनीत राणा चांगल्या चर्चेत आलेले आहेत आणि त्यानंतर नवनीत राणा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला लक्ष्य करत असल्याचं पाहायला मिळालंय. आता नवनीत राणा यांना आगामी लोकसभा निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे. नवनीत राणांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव नंदकिशोर कुईटे यांनी केलेली आहे. या संदर्भामध्ये त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहिलेलं आहे. आतापासून तयारी केल्यास 2024 होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा खासदार निवडून येऊ शकतो असा दावाही त्यांनी या पत्रात केला आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये पक्षश्रेष्ठी नेमका काय निर्णय घेतात आणि प्रणिती शिंदे यांची काय भूमिका असेल याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. तर नंदकिशोर कुईटे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात. अमरावती लोकसभा 2024 काँग्रेस पक्षाकडून प्रणितीताई शिंदे यांनी निवडणूक लढवावी अशी आग्रही भूमिका मी प्रदेश सचिव नंदकिशोर कुईटे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्याकडे केलेली आहे. कारण अमरावतीकरांची जी 2019 फसवणूक झालेली आहे ते चुकी दुरुस्त करण्याकरता काँग्रेस पक्षाकडून प्रणितीताई शिंदे एक चांगला उत्तम पर्याय अमरावती लोकसभेसाठी ठरू शकते अशी मागणी केलेली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.